एकीकडे 5-10 ग्राम गांजा बाळगल्यानं अटक झालेल्या आर्यन खानमुळे राज्यभर आरोप प्रत्यारोप सुरू असताना बीड जिल्ह्यात चक्क गांजाची सामूहिक शेती होत असल्याचा एक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सिने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणी अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तपास करणारे अधिकारी समीर वानखेडे यांचा जात धर्म काढत आरोपांची राळ उठवली. 10 ते 5 ग्राम गांजा सापडल्यानंतर जिथं मुंबई किंवा दिल्लीचे पोलीस मोठी कारवाई करतात, तिथं बीड जिल्ह्यात मात्र गांजा हा सर्रास शेतात पिकवला जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी परळी तालुक्यातील मोहा गावात अफूची सामूहिक शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. शेकडो एकर जमिनीवर अफूची शेती होत असल्याचं समोर आल्यानंतर 100 पेक्षा अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. आता याच तालुक्यात गांजाची शेती आढळून आल्यानं एकच खळबळ माजली आहे. मध्ये ही गांजाची मोठ्या मुद्देमालाची दुसरी कारवाई आहे. 3 दिवसापूर्वीच गुट्टेवाडी या गावामध्ये 1 क्विंटल 7 किलो गांजा जप्त केलेला आहे. त्या अनुषंगानं आम्ही हद्दीमध्ये इतर काही ठिकाणी गांजा सदृश वनस्पती किंवा मुद्देमाल आहे का किंवा लागवड केलेली आहे का गांजा या अनुषंगाने गुप्त बातमीदाराद्वारे माहिती काढली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की हळमहिळम परिसरामध्ये शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी गांजाची लागवड केलेली जाते. म्हणून आम्ही गोपनीय माहितीद्वारे पहाटेच हळमहिळम शिवारामध्ये पोहोचून म्हणजे मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केलेला आहे. सदर गांजाच्या कारवाईमध्ये शेतकऱ्यांनी अक्षरशः आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केलेली आहे. आम्ही 4 ठिकाणी रेड करून वेगवेगळ्या ठिकाणी गांजाच्या वनस्पती जप्त केलेल्या आहेत. त्यापैकी आम्हाला 3 इसम म्हणजेच आमच्या गुन्ह्यातील आरोपी मिळालेले आहेत. त्यांना आम्ही पोलिसांना आणलेला आहे. तसेच 1.5 ते 2 क्विंटल गांजा हा जप्त केलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.